मी एक असं सांगेन की एल्गार परिषदेच्या संदर्भातलं काही जणांचे सुधीर ढवळेचा संबंध निश्चितपणे आहे, पण आम्ही जे काही बघितले ते ॲडव्होकेट गडिंगे यांचा काही संबंध त्याच्याशी नाही. कुठल्या ह्याच्याखाली कारवाई केली आहे ही अजून कळत नाही. नक्षलवादी याच्या संदर्भात कारवाई केलेली आहे की जसनागा सॉरी एल्गार परिषद बोलवली म्हणून असणार केलेली आहे याचा अजून लागत नाही. दुसरं, पुणा पोलिसांनी कोर्टामध्ये दोनदा अर्ज केलं होतं सर्च वॉरंट करण्यासाठी. पुणा कोर्टाने दोन्ही ते अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळे या कारवाईचा अजूनपर्यंत मागोवा लागत नाही आहे, स्पष्ट लागत नाही आहे. पण एकंदरीत ही कारवाई आकसबुद्धीने केलेली जाते एवढंच फक्त त्या ठिकाणी नमूद करतो. का एल्गार परिषदेने जी मनं दुभागली होती आरक्षणाच्या संदर्भात, मराठा समाजाने आंदोलन केलं होतं, त्यांची मागणी होती की आम्हाला OBC देऊन आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, ॲट्रॉसिटी कायदा जो आहे तो रद्द केला पाहिजे, अशी त्यांची जी मागणी होती त्याच्या विरोधामध्ये OBCनी मोर्चा काढला, आदिवासींनी मोर्चा काढला आणि शेड्यूल कास्टनीसुद्धा मोर्चा काढला. या मोर्चामुळे सामाजिक तणाव निर्माण झाला होता, अबोलपणा असणारा लोकांमध्ये आणला होता. एल्गार परिषदेने तो अबोलपणा संपवला आणि पुण्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण केली आणि मग शासनाची ही भूमिका आकसबुद्धीतून आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. बहुजनों की बुलंद आवाज, आवाज इंडिया TV देखिए अपने मोबाइल पर कहीं भी कभी भी. आज ही आपके एंड्रॉइड मोबाइल के प्ले स्टोर से आवाज इंडिया TV का ऐप डाउनलोड करें और देखिए आवाज इंडिया TV के लाइव प्रोग्राम आपके मोबाइल पर. आवाज इंडिया TV देखे यूट्यूब पर भी. आप हमारे यूट्यूब पेज youtube.com/AwazIndiaTV पर जाकर हमारे पेज को सब्सक्राइब करें, साथ ही घंटी की बटन दबाएं ताकि हमारे नए वीडियोस आप तक आसानी से पहुंच जाएं. देखते रहे आवाज इंडिया TV, बहुजनों की बुलंद आवाज़.